मंगेश नाश्ता केला दीपक गोलंदाजी मार्क वरती अमित निकम करंदी कुडाळ अमित निकम ओ इथे दिशाहीन चेंडू होता का यस बाई प्लस वन दोन दबा इथे मात्र बाईच्या स्वरूपामध्ये व्हाईट बॉल होता म्हणजेच गेलाय पाठीमागे का डी आहे ना सर ओके पुन्हा एकदा इथे मात्र लाऊड अपील केली जाते डॉट बॉलची सांगता मंगेश शिर्के ऑन साइडला खेळण्याचा मोह आवरता येत नाही मंगेशला तुम्ही ज्या ज्या वेळेस पॉवर प्ले खेळता त्यावेळेस मित्रांनो सरळ बॅकने खेळा पूर्णतः थर्ड्या सर्कलच्या बाहेर मैदान मोकळं आहे तुमच्यासाठी इथे पहा गॅप शोधला जाईल का नाही इथे मात्र भेदू शकला नाही थर्ड्या सर्कलला त्यामुळे डॉट बॉलचे सांगता होईल दोन चेंडू आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळतील एक पहिला व्हाईट सोडला त्यानंतर दोन धब्बा धाव फलकावरती आहेत भसवे इलेव्हन संघाच्या उलटा चेंडू इथे मात्र नो मॅन सीरिया याचा कबर रिझनला चेंडू जाईल का सीमारे सगळे पाठलाग करतोय काय ठरवतील अमित पुन्हा एकदा मंगेश शिर्के ओ इथे मात्र चांगला फटका नेत्रदीप क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं होतं परंतु तुम्हाला इथे एकच धाबा मिळतील कारण हे असे जे फटके आहेत कृष्णा सातपुते सरांनी खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट जगताला वेड लावलंय आपण विचारही करू शकत नाही मित्रांनो एवढा क्रॉस द लाईन खेळतात की असं वाटतं की एक इंच पर जरी चेंडू इकडे तिकडे झाला तर यष्ट्या उद्ध्वस्त करू शकतो परंतु अशा अर्धा बॅट मध्ये चेंडू येतो कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांच्या आणि ते चेंडू सीमारेषा पार गेलेले असतात म्हणजेच ती नजर असते मित्रांनो चेंडूवरती तुम्हाला चेंडू फुटबॉल सारखा दिसला पाहिजे त्यावेळेस तुम्ही क्रॉस द लाईन खेळू शकता ओ इथे 360 नाही आहे तुम्हाला जर्सी क्रमांक 15 पाहिलं गेलं तर दीपक तिथे 360 मैदान नाही म्हणजेच तुम्हाला फाईन लागला एकच धाव असणार आहे वेळ वाया घालू नका दुसरा चेंडू घ्या लगेच प्लीज जुना चेंडू द्या गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरती पाहतोय संदीप अरे ज्या प्रकारची शॉर्ट पीस थोडीशी गोलंदाजी होते ते लालच नक्कीच दाखवते तुम्हाला माहिती आहे तिथे आम्हाला एकच धाव जाणार आहे कारण फलंदाजाने खेळला तरी चेंडू त्याच रिझन मध्ये जाणार आहे परंतु तू फलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं दीपकने विचार करायला हवा बी मध्ये खेळायचंय मला ताकद दाखवायची आत्ता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला क्लास दाखवलाय किती धाबा देऊन जाईल यस इथे धाबा आहेत किती पाहायच्या आहेत डी आहे का नक्कीच पंच सांगताय डी झोन खऱ्या अर्थानं चांगला फटका सजवला होता गॅप शोधला होता जागा बनवली होती परंतु तिथे एकच धाबा असेल हे ज्या ज्या वेळेस
भौगोलिक रित्या मैदानाची जी रचना खराब असते त्या त्या वेळेस खूप मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो फलंदाजांना. इथे पहा, खऱ्या अर्थानं मंगेश शिर्के जोरदार प्रहार करत होता, दीपक सॉरी दीपक एज लागली, पुन्हा डी झोन मध्ये गेलाय. म्हणजे फक्त एक 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 अशा धावा मात्र आतापर्यंत या षटकामध्ये आल्या. तीन चेंडू मध्ये खेळ संपला. 1.3 चा धावा आहे 18. चांगला चांगला सुरेख चेंडू, सुरेख कम बॅक आणि चांगलीच गोलंदाजी झाली म्हणे. आतापर्यंतच्या चेंडू मध्ये फक्त एक 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 धाव गेली आहे, म्हणजे चांगली गोलंदाजी अर्थातच संदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. ओ फटका पहिलाच ठरवलं होतं, मला स्क्वेअर लेगला खेळायचंय. हा फटका थोडासा जर कव्हरच्या रिझन मध्ये ढकलला असता तरी तुम्हाला खाली रिझन होतं, परंतु तुम्ही ज्या ज्या वेळेस मन बनवलंय, ज्या ज्या वेळेस ठरवून फटके खेळल्यात, त्या त्या वेळे अपयश तुमच्या पारड्यामध्ये आलंय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज संदीप. शॉर्ट पीस पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा षटक आहे, लाजवाब षटक हाताळलंय. चला प्लीज स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा. करंदी इलेव्हन संघ 5 वाजल्यात, आपल्याला मैदान लवकर खाली करून द्यायचं. इथं प्रॅक्टिस करतात जे 40+ संघ आहे, त्यांच्यासाठी आपल्याला मैदान थोडस लवकर खाली करून द्यायचं होतं. प्लीज विनंती असेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, संतोष निकम गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. करंदी कुडाळ इलेव्हन संघाच्या माध्यमातून, आणि क्रिकेटचं एक असं माध्यम बनलंय मित्रांनो, ज्या गावांचा परिचय नसतो आपल्याला, त्या गावातील मित्र आज आपल्या सोबतीला. हे आहे खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट, म्हणजेच असोसिएशनचं यश आहे. जावली असू द्या, बाई असू द्या, पाटण आमचा केएसके विभाग असू द्या, त्यानंतर 32 शिराळ असेल, कराड असेल, सर्व तालुके. चांगला चेंडू, क्षेत्र यष्टी रक्षकाची गफलत, परंतु धाव नाही आहे. आज पूर्ण तालुक्याला जोडलं नव्हे, एका छताखाली आणलं, आणि ते यश आहे असोसिएशनचं. आणि प्रत्येक ठिकाणी अभिमानानं सांगतो आम्ही, जर असोसिएशन पहिल्या अस्तित्वात कुणी आणलं असेल तर ते आमचं केएसके असोसिएशन, अर्थातच जावली महाबळेश्वर. कारण आमच्या जावली महाबळेश्वर तालुक्यामध्ये जावली विभागातील, जावली तालुक्यातील सुद्धा काही टीम खेळतात. 2 तालुक्यांचं मिळून आमचं असोसिएशन, अर्थातच केएसके क्रीडा प्रतिष्ठान. एक धाव ह्या चेंडूवरती आलेली पाहायला मिळाली, कारण ज्यावेळेस आपण 2016 विचार केला, एकही असोसिएशन नव्हतं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये. प्रथम आमचं केएसके क्रीडा प्रतिष्ठान कोहिना सुळशी कंदाटी क्रीडा प्रतिष्ठानची आम्ही स्थापना केली, त्यानंतर आज 8 असोसिएशन आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहेत. आणि एक क्रिकेटला वेगळ्या उंचीवरती, क्रिकेटला एक वेगळी दिशा, कुठेही कधी वाद नाही, विवाद नाही. अन्यथा पहिला आपण जर विचार केला, इथे मात्र जोरदार अडबा पट्टा, इथे मात्र काय घडेल, चेंडू डोक्याच्या वरतून कॉब कॉर्नर रिजन, सीमारेषा पार, मंगेश शिर्केच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. पण इथे मात्र मयूरच्या माध्यमातून खूप चुकी झाली. आणि मी सांगत होतो मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. ज्या वेळेस आपण 6 ते 7 वर्षापूर्वी खेळायचो, त्यावेळेस आपल्या गावाकडून खूप विरोध व्हायचा. ज्यावेळेस मॅचेस भरायचा, प्रत्येक ठिकाणी काही ना काही वाद व्हायचे. परंतु तदनंतरचा काळ बदलला, असोसिएशन अस्तित्वात आले, नियमावली आली. जो संघ वाद करेल तो संघ त्या असोसिएशन मधून बाहेर फेकला जातो वादामुळे. एखादा खेळाडू वाद करेल तर त्याच्यावरती पाबंदी आणली जाते. हे चांगले कडक नियम आले आणि आज संपूर्ण गाव प्रत्येक टुर्नामेंटला 100% योगदान देतो. आज एखादा मुलगा खेळायला चालला तर त्याला घरून सपोर्ट मिळतो, त्याची मॅच घर बसल्या पाहिली जाते. ही आहे उपलब्धी, हे आहे यश, या खऱ्या अर्थानं असोसिएशनचं अर्थातच टेनिस क्रिकेटचं. चेंडू ट्रॅव्हल वनडीमध्ये होणार आणि याची जाणीव आहे क्षेत्ररक्षकाला, म्हणजेच तुम्हाला एकच दाब असेल. धावसंख्येचा विचार करूया, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24. 2.5 षटकाचा खेळ संपला आतापर्यंत, म्हणजे 1 चेंडू शेष असेल. आणि सातत्यपूर्वक मी सांगतोय, खऱ्या अर्थानं आमच्या केएसके मधील सुद्धा विभाग असेल, प्रत्येक गाव आज भरभरून या क्रिकेटला साथ देतोय. आणि का देऊ नये, आज ह्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये
तब्बल 20-20 लाखाचा टूर्नामेंट्स होत आहेत, जिथे 5-10 हजाराचे बक्षीस प्राइज असायचे. फटका फसलाय चेंडू हवेमध्ये, झाडाला लागलाय म्हणजे डी असणार आहे. एकच धाव शेवटच्या चेंडूवरती आली, एक धाव म्हणजेच एंड ऑफ द थ्री षटक, धावसंख्या 25. नो लॉस फॉर बसवे इलेवन संघ. पाहिलं तीन षटक संपल्यात, दोन षटक, तीन षटक संपल्यात, हवा आहेत 25. संदीप निकम पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी निमंत्रित केलंय. जर्सी क्रमांक 25 स्ट्राइकला असेल फलंदाज दीपक. इथे मात्र खऱ्या अर्थानं मंगेश शिर्केला स्ट्राईक घ्यावी लागेल जास्तीत जास्त, कारण दीपकच्या माध्यमध्ये मोठे प्रहार आतापर्यंत झाले नाही. फटका फसला पुन्हा एकदा डी झोन मध्ये. तुम्हाला तिथे धावा नाही येत म्हणजे तुम्ही संघाचं हित जोपासा, कारण तुम्ही फटका खेळून फक्त मोकळे होऊन तुमच्या संघाला धावा मिळणार नाहीत. मित्रांनो प्रयत्न करा, फ्रंटला खेळण्याचा प्रयत्न करा, कारण इथे खेळताय तुम्ही गावासाठी, गावाच्या नावासाठी. आज पूर्ण गाव तुमच्याकडे पाहतो, युट्यूबचं माध्यम आहे, युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील प्रेक्षक तुम्हाला पाहतात. तुम्ही आजच्या मॅचमध्ये काय योगदान दिलं हे बारकाईनं तिथे पाहिलं जातं. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही खेळाल की नाही खेळाल हे ठरवणार तुमची ई इनिंग असते. मित्रांनो गती गती इथे नक्कीच परिवर्तन. व्हाईट बॉल तर आहेच परंतु चान्स होता तिथे मात्र दीपकला. व्हाईट बॉलची घोषणा 27. इथे धावा धावपळ का भरती आहेत, कारण हे युट्यूबचं माध्यम आहे, आरटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. इथे पहा आत्ता मात्र सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न केला खरा, परंतु डॉट बॉलचे सांगता. खऱ्या अर्थानं संदीप निकम यांचं कौतुक करेन, कारण ज्या प्रकारची लाईन ठेवली जाते कुठेही फलंदाजाला मोका दीपकला दिला जात नाही आहे. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय, परंतु तिथे लॉंग ऑन रिझन क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती सुनील येत आहे जप करून. एकाच धाबेवरती सीमित राहावं लागेल. एका धाबे बरोबरच धावसंख्या 28. नो लॉस फॉर मसवे इलेवन. शेवटचे 9 बॉल या इनिंगचे तुमच्याकडे असतील. गती परिवर्तन तर त्या दरम्यान या स्पर्धेसाठी खास गावावरून उपस्थिती आहेत. इथे या मंचावरती प्रवीण संपत सुर्वे खास गावावरून या स्पर्धेसाठी इथे आलेले आहेत. कट्टा बॉयचे आधारस्तंभ या स्पर्धेसाठी खास गावावरून इथे उपस्थित राहिले, त्यांचं खूप खूप असं स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र मॅक्सिमम आलाय, षटकार आलाय. फलंदाज मंगेश शिर्केच्या बॅट मधून चांगली फलंदाजी मसवे इलेवन संघासाठी उपयुक्त खेळी. थर्टी फोर 34 धबा षटक क्रमांक 4 चालू आहे. इथे चांगला फटका, ही आहे रणनीती, ही आहे खऱ्या अर्थानं चाणक्य नीती. माहिती आहे इथे मला पाईंडला मारायचं नाही. खऱ्या अर्थानं मंगेश शिर्केचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. क्लास दाखवतोय आणि तुम्ही खेळत असताना तुमच्या माइंडमध्ये सेट पाहिजे कोणत्या एरियामध्ये मला धावा मिळू शकतात. 38 38 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 38 खूप मोठं यश आहे. शेवटचं षटक शेखर चव्हाण त्याच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. शेखर चव्हाण खूप महत्वाची जबाबदारी असेल, परंतु इथे दीपकची मोठी जबाबदारी असणार आहे. आता ज्या प्रकारची मंगेश शिर्केने फलंदाजी केली आहे तुम्ही त्याला स्ट्राईक एंडला आणावं लागेल. पहिल्याच चेंडूमध्ये स्ट्राईक रोटेट झाला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं मसवे इलेवन संघ इथे चांगली धावसंख्या उभारू शकतो, कारण ज्या रिदम मध्ये मंगेश शिर्केने फलंदाजी केली आहे. आता 12 चेंडू तब्बल 29 धावांची तुफानी खेळी साकारतोय. नाबाद आहे पहिला चेंडू. इथे चांगला हेलिकॉप्टर उडवायचा होता. एकच धाव घेतली जाईल आणि का नाही, एकच बाद झाली असणार आहे, कारण विकेटचं पतन होऊ शकतं. परंतु तुम्हाला मंगेश शिर्केला स्ट्राईकला ठेवायचंय. ज्या प्रकारची फलंदाजी होते मंगेशच्या माध्यमातून, दोन जरी मोठे फटके आले तरी 50 क्रॉस हे खूप समाधानकारक धावसंख्या असते. मित्रांनो ज्याच्या वेळेस विचार केला
तर गोलंदाजांचं मनोरथ हे उंचावणारी गोल धावसंख्या असते. इथे मात्र पटका सजवलाय, परंतु मला वाटतं डी कडे जाईल का, काय घडेल काय घडेल. आणि इथे डी थोडासा घेतला होता प्रणला मंगेशनी, परंतु थोडा कमी पडला कारण बॅटच्या हँडल पर्यंत चेंडू आला होता, गती ओळखता आली नव्हती मंगेशला, त्यामुळे तो चेंडू मात्र नक्कीच फाईन लेग रिझर्व मध्ये गेला एका धाबेसाठी. आता चार चेंडू मला वाटतं हातामध्ये आहे, धावसंख्या 40 झाली आहे, म्हणजे चार मध्ये तुम्हाला दोन मोठे प्रहार. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरती शेखर चव्हाण. करंदी कुडाळ इलेव्हन संघाच्या माध्यमातून मंगेश शिर्के. इथे मात्र काय घडेल, लाऊड अपील केली जाते, परंतु ही अपील आहे खऱ्या अर्थानं जी कुठे असते तेव्हा व्हाईट बॉल वाचवण्यासाठीची असते, आणि ते यश आले नक्कीच म्हणे डॉट बॉलची संख्या. मंगेशला थांबवलंय शेखर चव्हाण, शेवटचा निर्णय षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र मंगेशला थांबवलंय, डी झोन मध्ये चेंडू गेलाय म्हणे एक आणि एकच धाव, गणित चुकीचं होतंय, काहीतरी गपलत होते, परंतु शेखरची जी लेंथ लाईन आहे हाईट कमी असल्यामुळे चेंडूला उंची अजिबात प्राप्त होत नाहीये, गती सुद्धा चांगली शेखरच्या माध्यमातून ठेवली जाते, थांबवलंय म्हणे. इथे मात्र क्लास, यस विकेटचा पतन, यू मिस आय डेफिनेटली हिट. इथे विकेटचा पतन वैयक्तिक 21 बॉल्स 33 रन्स. मंगेश शिर्के बॅक टू द पवेलियन, विकेटचं पतन, पहिलं विकेटचं पतन झालंय, चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी, धावसंख्या 41. आणि या षटकातील मला वाटतंय शेवटचा चेंडू असेल, म्हणजे फक्त 3 धावा आतापर्यंत खर्ची घातल्या. फलंदाज गणेश मात्र फलंदाजी मार्क वर येईल, गोलंदाज मात्र शेखर काय गोलंदाजी केली मित्रा यार. शेवटचा षटक खूप महत्वाचं, विजयाचा पाया रचणारं षटक असेल खऱ्या अर्थानं. इथे एक करंदी कुडाळ इलेव्हन संघाच्या माध्यमातून, कारण तुम्ही 50 धावांच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेस 5 षटकामध्ये रोखलं एखाद्या संघाला, नक्कीच चेस करत असताना तुमचे फलंदाज चांगली फलंदाजी करतात. इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती चांगला मधुर आवाज, डीप मिड विकेट, चेंडू सीमा रेषा पार, यासाठीच केला होता हट्टास, शेवट गोल व्हावा. आणि इथे गणेशनं पहिल्या चेंडूवरती खणखणी षटकार पहिला यायला हवं होतं असं वाटतंय, परंतु नक्कीच या तिन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आहे. धावसंख्येला आकार 47, 48 धावांचं आव्हान असेल. टीम करंदी कुडाळ या संघासमोर नक्कीच मोठं आव्हान असेल. चला थोडं स्पीड अप करा, आता मात्र मसवे इलेव्हन. जावली तालुक्यामधील प्रथम जवान होते. सज्ज आहेत या सातारा जिल्ह्यातील, आणि येणाऱ्या काळामध्ये अजून कित्येक जवान त्या ठिकाणी जाण्याच्या तयारीमध्ये आहेत, म्हणून चला स्वीगत ठेवा
मसवे इलेवन संघ चला जास्त भेट टीम मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो. आणि सातत्यपूर्वक आम्ही सांगत असतो की जमान खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये घराघरामध्ये इथे मात्र आर्मीमध्ये जाण्याची चुरस लागलेली असते. आपण विचार करतो मराठा बॅटालियन हे आपलं बटालियन खऱ्या अर्थानं आर्मी सज्ज असते आणि त्यामध्ये कित्येक आपल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र त्या ठिकाणी आपल्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी बॉर्डरवरती सज्ज असतात. आणि एक आपण पाहिलं गेलं तर जावली तालुका वाई तालुका असेल या तालुक्यातून कित्येक आमचे आर्मी मॅन आपल्या गावच्या टीम 11 म्हणजे एक गाव 11 ह्या फॉर्मॅटमध्ये पण सुद्धा खेळायला ते जवान आलेले असतात. म्हणजे जी त्यांना सुट्टी मिळते त्यामध्ये जर गावाकडे असतील तर आपले स्पोर्टमॅन जे असतात ते नक्कीच आपल्या गावासाठी क्रिकेट सुद्धा खेळायला आलेले पाहायला मिळतात. कारण हा चषक आहे शहीद जवान नवनाथ कोंडीबा सुर्वे स्मृती चषक. चला थोडं स्पीडअप ठेवा मित्रांनो, घरात घर यांच्या माध्यमातून चांगली एक आठवण आपल्या जवानाशी या ठिकाणी सातत्यपूर्व ठेवली जाते. तर फलंदाजीसाठी 48 धावांचं आव्हान घेऊन स्ट्रायकेडला संदीप निकम आणि दुसरा सुद्धा संदीप निकम अण्णा, संदीप निकम स्ट्राईक नॉ स्ट्राईकेडला अण्णा म्हणूया त्यांना आपण. तर गोलंदाजी मध्ये जाऊया. गोलंदाजी मार्क वरती आल्या गणेश मसवे इलेव्हन संघाकडून पहिला चेंडू. हो इथे काय असतील वा बाय वा आउट आहे नक्कीच. इथून पाहिलं होतं आम्ही सुद्धा तुम्ही बॅट परत याच्या अधोगर नक्कीच. मंगेश शिर्के काय असते रक्षण झालं यार. महेंद्रसिंग धोनी सरांची आठवण करून देणार क्षणाचाही विलंब झाला नाही. संदीप निकम थोडस बाहेर निघाले होते त्यानंतर बॅट टेकायच्या आदोगरच यस्त्या उद्ध्वस्त झाल्या. काय यस्ती रक्षण झालं ला जबाब खेळाचं प्रदर्शन. बॅक टू द पॉव्हिलियन संदीप निकमला परतावा लागेल गोल्डन डक. नवीन फलंदाज ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहिला विकेट पहिला हादरा इथे मात्र टीम करंदी कुडाळ या संघाला बसलाय. मग अशी मी सांगत होतो मित्रांनो आज जर विचार केला तर ज्या गावांचा कधी परिचय झाला नसेल परिचय आला नसेल त्या गावांना सुद्धा आज असोसिएशनच्या माध्यमातून एकत्र जोडलं गेलंय. प्रत्येकाचं एक जिव्हाळ्याचं नातं या असोसिएशनच्या माध्यमातून या क्रिकेटच्या माध्यमातून जोडलं गेलंय. म्हणजेच हे क्रिकेट एक असं माध्यम झालंय की आज 9 तरुणांचं पूर्ण वादविवाद थांबवलेत. कारण आज प्रत्येक गावातील प्रत्येक खेळाडू एकमेकाचा खऱ्या अर्थानं जिव्हाळ्याचा मित्र जीवलग मित्र बनलाय. पुन्हा एकदा गणेश निघाल्या. इथे एज लागते आहे चेंडू जाईल थर्डमॅन रिझन ला डी झोन मध्ये. एका धावेने श्री गणेशा होतोय. इथे मात्र मसवे इलेव्हन संघ 48 धावांचं आव्हान पेलत असताना नवीन फलंदाज ऋषिकेश मात्र स्ट्राईकिंगला पुन्हा एकदा सज्ज होईल. तुम्हाला भीमध्ये खेळावं लागेल मोठे फटके खेळावे लागतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं आहेत म्हणजे खूप जागा आहे तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर. इथे पहा चांगलं यस्ती रक्षण चांगलं कलेक्शन मंगेश शिर्के चांगलं क्लास दाखवतोय आपला. ऋषिकेशला काही चेंडू समजला नाहीये. गणेश यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होती आहे. आणि ज्या ज्या वेळेस तुमचं टीम कॉम्बिनेशन जुळून येतं त्या त्या वेळेस विजय तुमचा असतो मित्रांनो. पहा इथे काहीतरी वेगळ्या धाटणीचा फटका खेळायचा होता ऋषिकेशला. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता भेदू शकलं नाही सरत्या सर्कल म्हणजेच डॉट बॉलची सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आतापर्यंत मात्र 4 चेंडू फेकले त्यामध्ये फक्त एकच धाव धपलका भरती आहे. म्हणजेच काय तर चांगलं षटक 48 धावांचा बचाव करत असताना सुरेख षटक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आता मात्र फसलाय मंगेश फसला. डी झोनच्या माध्यमातून एक धाव मात्र धाव फलकावरती जरूर नोंदवली जाईल परंतु चांगली गोलंदाजी खोलवर टप्प्याची गोलंदाजी. ज्याच्या वेळेस आपण ती गोलंदाजी करतो त्या त्या वेळेस धोका असतो मोठा फटका लागण्याचा परंतु ती जिगर दाखवली. पुन्हा एकदा इथे फटका फसतायत बॅटला मिडल ऑफ द फटके लागत नाही. डी झोन मध्ये चेंडू जाईल आणि मला वाटतंय षटक क्रमांक 1 इथे संपुष्टात आलंय. धावसंख्येचा विचार केला तर फक्त 3 धावा
धावलका वरती आहे म्हणजेच येणारे 24 चेंडू तुम्हाला 45 धावा कराव्या लागतील. खूप मोठं लक्ष असेल आता चार षटकामध्ये 45 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल तुम्हाला प्लीज मित्रांनो. गोलंदाजी मध्ये परिवर्तन, मंगेश शिर्के सर्व डिपार्टमेंट मध्ये आघाडीवरती असणारा हा खेळाडू भसवे इलेव्हन संघासाठी खूप उपयुक्त खेळी साकारली. त्यानंतर मात्र आता गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये सुद्धा यष्टी रक्षणामध्ये सुद्धा पंचांचा पहिला कॉल घ्या तुम्ही मित्रांनो, कारण आज आपण लाईव्हला ही स्पर्धा पाहतोय. पंचांच्या परमिशन शिवाय आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही मैदानाच्या आतमध्ये. आणि ही शिस्त लावून घ्या मित्रांनो प्रत्येकाने आपल्याला, कारण ते क्रिकेट आता गली क्रिकेट आपण खूप मागं सोडलंय. प्रत्येक नियमाचं पालन करा, ते आपल्या भविष्यासाठी चांगलं असतंय. आपण सुधारलं त्यानंतर येणारी पिढी सुधारणार आहे, ती एक प्रोफेशनल क्रिकेटकडे जाणार आहे. आणि मी सातत्यपूर्व सांगतो की सातारा जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटला शिस्त लावली आहे ती पंचांच्या पॅनलनी. मग ते आमचं नवी मुंबईमधलं पॅनल असू द्या, MCAचं पॅनल असू द्या, शिस्त लावली एक आणि ती गरजेचं होतं. ओ हो हो हो, इथे लो फुलटॉस चेंडू चांगला चेंडू होता, इथे मात्र डॉट बॉल जे सांगता संदीप निकम अण्णा, इथे मात्र डॉट बॉल जे सांगता फुलटॉस चेंडू होता. जर माणस केला असता तर हा चेंडू मोठा प्रहार करू शकला असता. आता मात्र पहा समजदारीचा क्रिकेट, इथे मात्र थोडीशी बबलिंग आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. जर्सी क्रमांक 23 इथे थोडीशी चुकी करतायत आणि त्यामध्ये एकदा मात्र नक्कीच एंड चेंज केला दोन फलंदाजांनी. आता मात्र फलंदाज ऋषिकेश वंशता ऐकला, ज्याच्या बॅटमधून मोठ्या फटका आतापर्यंत तर आला नाही आहे, तो आणावा लागेल तुम्हाला. जर तुम्हाला 48 धावा करायचे आहे तर 4 चेंडू तुम्हाला 5 षटकामधले सीमारेषा पार पाठवायचे आहेत. हो इथे चेंडू उंच गेला हवेमध्ये, काय घडेल, या अस्थि प्लाझा एंजेल बॅक टू द पॅव्हिलियन. ऋषिकेशला परतावं लागेल, विकेट क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला ऋषिकेश बॅक टू द पॅव्हिलियन. आणि चांगली गोलंदाजी इथे मात्र मंगेश शिर्केच्या माध्यमातून. नवीन फलंदाज रामदास फलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असेल भालेगर विपक्ष विजय संघ. भालेगर संघ आपण कुठे जायचं नाहीये. ओ इथे मात्र ऑन साइडला खेळायचा होता संदीप निकम अण्णा, डॉट बॉल अबे फ्रॉम द बॉडी, बॉडीला येऊन आत दळलाय चेंडू डॉट बॉलची सांगता. मंगेश शिर्के चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत, मात्र फक्त एकच धाव खर्ची घातले, 4 चेंडू आतापर्यंत हाताळले, म्हणजेच सुरेख 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 शतक आहे. आता फटका चांगला आहे आणि दिशा टप्पा सुरेख जुळून आलाय, स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू हे जातोय खणखणीत चौकार. संदीप निकम यांच्या बॅट मधून आलाय बऱ्याच काळानंतर एक चौकार, म्हणजे धावसंख्येला आकार, धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचली. 1.5 षटकाचा खेळ संपलाय, म्हणजेच तुम्हाला अजून खूप क्रिकेट बाकी आहे, कारण 3-4 षटकांमध्ये विचार केला तर 19 बॉल आहेत आणि तुम्हाला मला वाटते 40 धावांची आवश्यकता. हो इथे मात्र यष्टी रक्षक सुलतान चुकला आहे, चेंडू डी झोन मध्ये जातोय. एक धाव 9 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर, म्हणजेच 18-39 समीकरण 90 आपल्या समोर असेल. चला थोडं स्पीड अप ठेवा. नेक्स्ट मॅच भालेगर विपक्ष विजय संघ असेल, भालेगर 11 संघ. आपण आपल्या स्क्वॉड निशी सज्ज राहायचंय, कुठेही जाऊ नका. या आजच्या पहिल्या दिवसातील शेवटची मॅच आपल्या समोर असेल विजयी संघ विपक्ष भालेघर 11. या संघाला विनंती राहील आपण आपला स्क्वॉड निशी सज्ज राहा. चला स्पीड अप ठेवा. गोलंदाजी मध्ये परिवर्तन, गोलंदाज मला वाटते गणेश जानी शेवटच्या चेंडूसाठी मैदानामध्ये आला आणि पहिला चेंडू अतिशय क्लास मध्ये खेळला होता, हाय हँडसम चेंडू मिड विकेट रिझनला पाठवला होता षटकार. आता गोलंदाजी मध्ये नक्कीच 18 चेंडू 39 धावा 39 धावा 18-39 समीकरण आहे. मॅच दोन्ही बाजूला ऑन आहे. चला जास्त वेळ प्लीज विचार नका घेऊ. करंदी संघाचे फलंदाज
कारण अजून एक मॅच शेष आहे, आपल्याला थोडी लवकर मॅच संपवायचे असतात मित्रांनो, कारण ज्याच्या वेळेस आपल्याला 40+ एक संघ आपल्याला मैदान उपलब्ध करून देतात त्यांना सुद्धा थोडंसं प्रॅक्टिस करायला वेळ द्यायला पाहिजे आपण. हो इथे मात्र फटका ऑनसाईडला खेळायचा होता, चेंडू आला आहे मात्र लॉंग ऑफ रिझनमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षक तिथे, मात्र क्षेत्ररक्षक गणेश जर्सी क्रमांक मला वाटते 17007 आहे का, नक्कीच 007 खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या क्रमांकाचा खूप बोलबाला असतो, कारण डी झोनमध्ये जाते आपण पाहिलं गेलं तर 007 म्हटलं की नक्कीच महाराजांचा गाडीचा नंबर आपल्याला आठवत असतो, उदय महाराजांच्या गाडीचा क्रमांक सुद्धा त्या ठिकाणी 007 आपल्याला पाहायला मिळत असतो. तर गणेश पुन्हा एकदा निघाला अण्णा, मोठा प्रहार येईल का, फटका फसलाय, एलिमिनेशन खूप कमी आहे क्षेत्ररक्षक. ओ हो इथे ट्राय, खूप मोठी ट्राय झाली, काय घडेल इथे, विकेटचं पतन नक्कीच होणार, कॅच नाही तर इथे दोन फलंदाजांमध्ये ठरवलं जातंय कोण बाद होणार, एकाच एंडला दोन फलंदाज आणि इथे मात्र मला वाटते नक्कीच, चला वेळ थोडासा वाचवा आणि मला वाटते रामदास आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय, कारण संदीप निकम इथे मात्र लगेच क्रीजमध्ये थांबून इथे मात्र नक्कीच मी माझ्या बॅटमध्ये मोठी ताकद आहे, मी फटके खेळू शकतो हे मात्र नक्की संदीप सांगतोय. मयूर निकम नवीन फलंदाज आणि दोन्ही भाऊभाऊ मला वाटते मैदानाच्या आतमध्ये. ओ यू मिस, आय डेफिनेटली हिट, क्लीन 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 बॉल. इथे विकेटचं पतन, दोन भाव लगेच जुदा झालेत म्हणायला हरकत नाही, कारण एकही रन दोन भावांच्या माध्यमातून पार्टनरशिप झाली नाही, परंतु जीवनामध्ये तुम्ही खूप मोठी पार्टनरशिप करा मित्रांनो, कारण आजचं जीवन जगत असताना भावांशी साथ असणं खूप गरजेचं आहे, इथे खऱ्या अर्थानं आपल्या परिवारामध्ये समतोल असणं गरजेचं असेल. तुम्ही इथे मात्र नक्कीच पार्टनरशिप केली नाही, भागीदारी केली नाही आहे, परंतु आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये वावरत असताना खूप वर्ष एकमेकाशी साथ जोडा, हे नक्कीच आम्ही या मंचावरतून आपल्याला सांगेन. नवीन फलंदाज सूरज, आता मात्र पुन्हा विकेटचं पतन होऊ शकतं का, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, यस विकेट क्रमांक मात्र 5 बॅक टू द पवेलियन, परंतु एक रनआउट असल्यामुळे इथे मात्र आम्हाला हॅट्रिक देता येत नाही, आता हॅट्रिक बॉल असेल, ओव्हर हॅट्रिक तर नक्कीच झाले म्हणाल, हॅट्रिक हॅट्रिक चान्स गणेशला असेल, तू चल मै आया करंदी कुडाळ. अमित निकम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका एका बॉल वरती फक्त इथे हजेरी लावली जातीये फलंदाजांच्या माध्यमातून, मोठा फटका येईल का, हॅट्रिक बॉल इथे मात्र काय घडेल, अवे होम द बॉडी, अंगावरती होऊन आदळला आहे, डॉट बॉलची सांगता झालेली पाहायला मिळते, धाव्यांचा विचार झाला तर 12 फक्त आणि फक्त धाव फलकावरती, षटक क्रमांक 3 संपलाय, म्हणजेच 12 ऐवजी 36 होऊ शकतात का, आठवा मॅच मित्रांनो कोलंबो या ठिकाणी 12 ऐवजी 34 हव्या होत्या, दिनेश कार्तिक बॅटिंग साठी आला होता, एकही चेंडू फेस केला नव्हता कोठे येतला, त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती 5 हव्या होत्या आणि तो मारलेला कव्हरच्या रिझन मधून षटकार कोण विसरेल, ती बॅटिंग म्हणजेच तुम्हाला 12 ऐवजी 34 हे जुळू शकतं समीकरण, गोलंदाज मात्र ओंकार तेज तर्रार गोलंदाजी आणि यष्ट्यांच्या मागे मंगेश शिर्के चांगला क्लास दाखवतोय, अतिशय सुरेख चपळ यष्टी रक्षण गोलंदाजी फलंदाजी म्हणजेच मुख्य आधारस्तंभ या भसवे 11 संघाचा, अर्थातच मंगेश शिर्के ओंकार निघालाय. ओ इथे मात्र काहीतरी वेगळ्याच धाटणीचा फटका खेळायचा प्रयत्न पंच सांगतायत, लेग बाईच्या स्वरूपामधली डी झोन, एक धाव धबलकावरती 13 अमित निकम ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला संदीप निकम अण्णा इथे सज्ज आहे, क्षेत्ररक्षण सजलाय, कव्हर रेस्टा कव्हर रिझर्व बॉर्डर लाईन लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, काऊ कॉर्नर आहे, मिड विकेट इथे मात्र काय घडतंय पा, चांगली
चांगली गोलंदाजी चांगली दिशा त्याचबरोबर यस त्यांच्या मागे चांगली कामगिरी मंगेशच्या माध्यमातून डॉट 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 बॉलचे सांगता एक बाईची धाव या षटकामध्ये आली आहे म्हणजे मला वाटते तीन चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्ची घातले काय सुरेख षटक हाताळतोय ओमकार मॅन बॉम मसवे ओ आता दिशा भरकटली का यस वाईट प्लस एक दोन धावा नक्की चेंडूवरती मंगेश शिर्के थोडासा नाराज आहे पा कारण ज्यावेळेस तुम्ही संघाला लीड करता त्यावेळी प्रत्येकाला त्याची चूक दाखवून देणं गरजेचं असते म्हणजे नेक्स्ट वेळेला तू ती चूक करायची नाही आहे तुला आवश्यकता नाही आहे लेग साईडला चेंडू फेकायची हे मात्र नक्कीच मंगेश प्रखर त्यानं सांगतोय आणि हे सांगणं गरजेचं असतं प्रत्येक एस टी रक्षकाने कर्णधाराने पा इथे मात्र जेल होऊ शकतो का नाही परंतु प्रोटेक्शन आहे तिथे काऊ कॉर्नर सज्ज आहे फेकी होईल बॅकिंग खूप महत्वाची आहे आणि ती चांगली सजवली आहे बॅकिंग इथे मात्र आजच्या या धावपळीच्या युगामध्ये जर विचार केला मित्रांनो आज कोण कोणाला साथ द्यायला तयार नसते परंतु क्रिकेट हे असं माध्यम आहे तिथे एका चेंडूच्या मागे तुम्हाला चार बॅकिंग पाहायला मिळतात सांघिक खेळाचं एक जगाला देणारा संदेश पाहायला क्रिकेटच्या माध्यमातून मिळतो की इथे एका चेंडूसाठी आम्ही चौघेजण सज्ज आहोत तसंच आयुष्यामध्ये सुद्धा मित्रांनो जगा प्रत्येकाला साथ द्या खोलवर टप्प्याचा चेंडू मेस इथे मात्र डिझून खऱ्या अर्थानं जा पाहायला मिळते एका एका धाबेंनी मात्र मसवे इलेव्हन संघाला काही फरक पडणार नाही याची जाणीव आहे त्यामुळेच इथे मात्र नक्कीच चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजेच सात चेंडूचा खेळ बाकी आहे धावसंख्या 17 म्हणजेच तुम्हाला अजूनही खूप धावा करायच्या आहेत 31 धावा करायच्या आहेत फटका पसलाय का हवेमध्ये चेंडू आहे परंतु लो मॅच एरियामध्ये चेंडू लँड होणार दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो एका चेंडू फेकी झाली आहे काय घडेल विकेटचं पतन इथे मात्र संदीप निकम यांना परतावं लागेल खूप काळ खेळपट्टीवरती तुम्ही दोन दोन धावा धावत असताना इथे मात्र संदीप निकम मात्र कमी पडले म्हणेल नवीन फलंदाज योगेश निकम योगेश सुर्वे मैदानाच्या आतमध्ये चोळा स्पीड अप करा प्लीज त्याला शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा मंगेश शिर्के आपल्या हातामध्ये चेंडू घेतोय संघाला लिडिंग करत असताना पाहायला मिळतोय मंगेश इथे मात्र नक्कीच ऑन साईडला खेळून काढलाय एक धाव मात्र चेंडू नक्कीच तर या ठिकाणी नक्कीच आगमन झालंय पांडुरंगजी सुर्वे बापू मुकादम शशिकांतजी शिंदे कट्टर समर्थक अर्थातच आमदार शशिकांत शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक मानले जातात पांडुरंगजी सुर्वे बापू मुकादम यांचा या ठिकाणी नक्कीच आम्ही येथूचित असा सन्मान करणार आहोत मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे आमदार शशिकांत शिंदे साहेबांचे कित्येक समर्थक आहेत मित्रांनो विचार केला तर आज खऱ्या अर्थानं मी मागच्या स्पर्धेदरम्यान साहेबांना आम्ही भेटलो होतो बेलापूर या ठिकाणी आणि नक्कीच आवर्जून एक गोष्ट तिथे लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा सांगितली की साहेब आता फक्त तुम्ही कोरेगाव तालुका हे लक्ष ठेवायचं नाही तर जावली असेल महाबळेश्वर असेल वाई तालुका असेल संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये त्या माध्यमातून कार्य पुन्हा एकदा सुरू झालं पाहिजे ही प्रखरतेनं तिथे आमच्या माध्यमातून आम्ही सुद्धा मागणी केली का कारण आम्ही सुद्धा एक साहेबांचे कट्टर समर्थक आहोत माथाडी कामगार युनियनमध्ये काम करत असताना नक्कीच साहेबांबरोबर आम्ही सुद्धा सातत्यपूर्व त्या ठिकाणी नक्कीच जोडलेले असतो साहेबांसोबत एक विशाल कार्य आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून गळागळातील सर्वांसाठी केलेलं पाहायला मिळालंय स्पीडअप ठेवा पुन्हा एकदा इथे डॉट बॉलचे सांगता आणि षटक क्रमांक संपलाय म्हणजेच नाही एक चेंडू आहे प्लीज डेड बॉल दिलाय तर इथे मात्र तीन चेंडू आले इथे फटका फसला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक ओहो आणि इथे काय घडतंय चेंडू डी झोन मध्ये जाईल एका धावेसाठी नक्कीच जाईल झेल होता परंतु आपण एक गाव 11 मध्ये असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो ज्याच्या वेळेस परफेक्ट खेळाडू प्रत्येक संघामध्ये नसतात तुम्हाला एक दोन खेळाडू असे घेऊन खेळावे लागतात की ते प्रॅक्टिसमध्ये नसतात त्यांना सुद्धा घेऊन खेळावं लागतं कारण हा फॉर्मॅट एका वाकऱ्याचा तीन किंवा चार षटकांचा असतो आणि त्यामध्ये दोन तीन खेळाडू चांगली मॅच खेळू शकत असतात
पटका सजवला आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक कबूकरने सज्ज आहे, फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज मात्र अमित, इथे बॅक टू पवेलियन आणि मला वाटतं एक चेंडू शेष आहे का सर, बघा एक मिनिट, षटक संपलाय आणि इथे मात्र मॅच संपली आहे. विनिंग संघ मस्वे इलेव्हन संघ हा विजय ठरलाय, विजय संघाचं खूप 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 अभिनंदन. पराभूत संघ अर्थातच करंदी कुडाळ या संघाचं सुद्धा कौतुक, तुम्ही आलात, या स्पर्धेचे घटक झालात, आयोजकांना सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि नोट डाऊन. इथे मात्र मॅन ऑफ द मॅच ठरेल अर्थातच मंगेश शिर्के, मॅन फ्रॉम मस्वे. आपण कमान स्टेज वरती यायचंय, चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं, फलंदाजी गोलंदाजी एसटी रक्षण सर्व डिपार्टमेंट मध्ये चांगलं खेळ दाखवला आणि टॉस साठी सुद्धा लगेच यायचंय आणि तिथे मात्र आपल्याशी जोडले जातील. या ठिकाणी सातारा टेनिस क्रिकेट संघ